सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरीराविरुद्धचे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे टोळी प्रमुख निकेत वसंत पाटणकर वयवर्ष 28 राहणार चंदननगर कोडोली सातारा, आकाश उर्फ गुंड्या ज्ञानेश्वर कापले वयवर्ष 28 राहणार दत्तनगर कोडोली सातारा याच्या टोळीवर सातारा शहर पोलीस ठाणे खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, घरपोडी चोरी, सरकारी नोकरास मारहाण करणे, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, शिवीगाळ दमदाटी करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने तसेच सदर टोळीच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसवण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी जगताप, पोलीस निरीक्षक सातारा शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे पूर्ण सातारा जिल्ह्यातून 2 वर्ष तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता. सदर प्रस्तावाची चौकशी किरणकुमार सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी पलटण विभाग यांनी केली होती. सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्यावर गुन्हा करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. ते सातारा जिल्ह्यामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक राहिला नसल्यामुळे सातारा शहर तसेच आसपासच्या परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. अशा टोळीवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. वरील टोळी समीर शेख हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये पूर्ण सातारा जिल्ह्यातून 2 वर्षाकरता तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत.